मुंबईमध्ये पहिल्यांदा बुद्ध धम्म आणणारा माणूस जे आहे ज्यांचं नाव पुन्ना, ही पुन्ना ही व्यक्ती ही स्थानिक होती, गावली होती, कोळी होती. त्यांनी पहिल्यांदा बुद्ध धम्माची ओळख या अपरांताला करून दिली. अपरांत कुठला भाग आहे? कोकण. या कोकणातून वर यायला, घाटावर यायला ज्या घाटवाट आहेत त्याच्यावरच या लेण्या आहेत, त्याच्यावर लेण्या आहेत. आणि जिथून 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 भिक्खू संघ प्रवास करत होता त्या प्रत्येक 30 ते 70 या किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला एक लेणी बघायला मिळेल. ओके, आपल्याला विनयपिटकामध्ये त्याच्या नोंदी आहेत. शास्ता म्हणतात की तुम्ही लेण्या कुठे कोरायच्या, तर जास्त गावापासून जास्त लांबही नाही आणि वस्तीस्थानापासून जास्त लांबही नाही आणि जास्त जवळही नाही, अशा अनुषंगाने तुम्हाला त्या लेण्या निर्माण करायच्या. का? तर तुम्हाला भिक्षाटन करता येईल. इथे कधी राहायचं, इथे किती दिवस राहायचंय, लेण्यांवर किती दिवस राहायचंय तुम्हाला? फक्त वर्षावासाच्या काळात. आणि तुम्ही आता कधी आलेले आहात? तुम्ही त्याच काळात आलेले आहात जेव्हा वर्षावास आदरणीय भिक्खू संघ जेव्हा इथे राहतो, त्याच कारकिर्दीच्या टायमिंग मध्ये तुम्ही इथे आलेला आहात. तर तो पावन पर्व, त्या पावन पर्वामध्ये तुम्ही आलेला आहात, तर तो महत्वाचा पिरियड आहे. त्या टायमिंग मध्ये तुम्ही इथे आलेला आहात, ती टायमिंग समजून घ्या तुम्ही, तो काळ समजून घ्या तुम्ही, हे स्थापत्य समजून घ्या, ती शिल्पकला समजून घ्या. मी जेव्हा तुम्हाला इथे म्हणतोय की बुद्धांचं भिक्षापात्र मुंबईमध्ये आलेलं होतं, ते भिक्षापात्र आणण्याची किंवा बुद्ध धम्म मुंबईमध्ये आणण्याची जबाबदारी कोणाची होती किंवा कुणी आणलं होतं, तर त्यांचं नाव होतं पुन्ना. पुन्ना त्यांचं संस्कृतमध्ये होतं पूर्णा. पण पुन्ना ही सोपाऱ्याची व्यक्ती कोळी समाजातली, ती गेली कुठे? श्रावस्तीमध्ये. ते भेटले बुद्धांना. कधी भेटले? तर इसवी सन पूर्व 525 मध्ये भेटले. त्यांनी तिथून धम्म समजून घेतला. धम्म समजून घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या मायभूमीत यायचं ठरवलं आणि मायभूमीत आल्यानंतर पुन्हा त्यांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आता त्यांनी जो धम्म आणला, त्या धम्माला, त्या शाखेला काय म्हणतात? तो जो पंथ होता त्या पंथाला म्हणतात धम्मोत्तरीय पंथ. त्याला काय म्हणतात? धम्मोत्तरीय पंथ. बुद्ध धम्मामध्ये किती पंथ होते? बुद्ध धम्मामध्ये 18 पंथ होते. महासांगिकांमध्ये 7, स्थवीरवादामध्ये 11. स्थवीरवादामध्ये ती धम्मोत्तरीय पंथ येतो. धम्मोत्तरीयचा मुख्य धार्मिक केंद्र कुठे होता? मुख्य धार्मिक केंद्र होतं सोपारा. आणि त्याचं म्हणजे धार्मिक तो तिथून म्हणजे प्रसार पावला, पण त्याची प्रमुख जी लेणी होती, जी धार्मिक केंद्र म्हणून पहिल्यांदा निर्माण झाली, ती होती भाजा लेणी. धम्मोत्तरीय पंथाला डेडिकेटेड केलेली पहिली लेणी कोणती? तर भाजा लेणी. आणि तिची उपलेणी कोणती? तिचं उपकेंद्र कोणतं? तर कार्ला लेणी ही उपकेंद्र आहे धम्मोत्तरीय पंथाचं. त्याच्यामुळे तुम्हाला इथे बुद्धांचं रिप्रेझेंटेशन कशामध्ये दिसतंय? तर स्तूपाच्या स्वरूपामध्ये दिसतंय. स्तूपाच्या स्वरूपामध्ये दिसते. तुम्ही बुद्धांच्या समोर बसलेले आहात, त्याच्यामुळे तुम्ही कसं बसलं पाहिजे? त्या स्वरूपात बसलं पाहिजे की तुम्ही बुद्धांच्या समोर बसताय. आपल्याला आता आपल्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतला आणि नंतर आपण हे बॅरिकेडिंग केलं. पण मी थोडं त्या विषयाकडे घेऊन जातो. इथे आगरी आणि कोळी समाज येतो, तो काय करतो? काय करतो? आईच्याकडे जातो, तिकडे जाऊन वंदन करतो, पूजा करतो, जे काय करतो. नंतर काय करतो? नाही, बकरं कोंबडं कापणं हे बुद्धांच्या अहिंसेला हिंसेचं उत्तर आहे. हे प्रतिका म्हणजे प्रतीक स्वरूप आहे ते. पण ते येतात, ते काय करतात माहितीये का? ह्याला दिवे लावतात आणि ह्याला काय करतात? प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घालण्याची कोणाची पद्धत आहे? बौद्धांची पद्धत आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही ती नाळ तोड कापून टाकली. कोणती नाळ? कोणती नाळ कापली? तुम्ही दोषी आहात बौद्ध लोक. मी तर आक्षेप घेतो. मला खूप लोकांनी ट्रोल केलं, खूप लोकांनी, माझ्या चळवळीतल्या लोकांनी मला ट्रोल केलं. मी आगरी कोळ्यांमध्ये राहतो, मी आम्ही त्यांच्याच खांद्यावर जातो शेवटचं. हा, वस्तुस्थिती सांगतो. माझा बाप, माझा आजा, माझे वडील, मी पण जाईन त्यांच्याच खांद्यावर जाईन. ते त्यांना, ते बौद्ध होते, सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? बौद्धांची ना.
तुम्ही त्यांची याच्याशी नाळ तोडून टाकली, हे इथं बॅरिकेटिंग केलं आणि आता ते जातात का? तुम्ही कसं सांगू शकाल की तुम्ही बौद्ध होता? ते यायचे याला प्रदक्षिणा घालायचे, याला माथा टेकवायचे स्तूपाला. त्यांच्या झिरपत आलेलं होतं परंपराप्रमाणे. ते केस काढतात आजही. तुम्ही त्याला तुम्ही त्यांना इथे येणं बंद केलं, तुम्ही कसं सांगू शकाल? मी आज ती पिढीतला माणूस आहे की मी सांगू शकतो की आगरीकोळी समाज इथे येतो आणि तो इथे येऊन डोकं टेकवत होता. इथं रिचल झाले, इथं रिचल झाले हे केले ते काय इथे ते होते ना, ते तुम्ही होतात ना? नाही, ते होते. तो जो प्रकरण झाला नाही का, ते सिक्युरिटी तुम्हीच होते ना तेव्हा? ती पालखी वगैरे आणली, ती पद्धत कोणाची आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ही बौद्धांची पद्धत आहे, हे त्यांच्या झिरपत आलेले आहेत. काही गोष्टींचा टच आहे त्याच्यामध्ये, काही गोष्टींचा टच आहे, पण ती संपूर्णपणे नाही अशातला भाग नाही ना. तुम्हाला कळलं कसं नाही? तुम्ही लोकांनी ती नाळ कापून टाकली, ती कापून टाकली ना. ते येत होते ना परंपरेप्रमाणे, ते राहणारे दर्याशी संबंधित असलेली तो समाज आहे, तो लेणीवर येत होता. तो काय येतो, काय येतो, तो काय करत होता तिथे? ते करतच होता, पण असं नाही ना की तेवढं करून जात होता का परत? नाही, तो इथे पण येत होता. आणि त्यांचं एखादं नवस पूर्ण झाल्यावर ते काय करत होते? ह्याला प्रदक्षिणा घालायची. मूल झालं त्यांना तर काय करत होते? इथे यायची. तुम्ही तुमच्या मुलांची केस कुठे काढता? तुमच्या घरात. आगरी आणि कोळी किती कुठे केस काढतात? हे उपसंपदेचं, उपसंपदा जी केली जाते ना त्याचं घोतक आहे. ते तो त्यांच्या हातात आहे, हे ते तुमच्या हातात होतं, तुम्ही ते तोडलं. तुम्ही कसं सांगू शकणार? हे मी आज सांगतो. एकवीर आई जी बाहेर आहे, मंदिर स्थापत्य नंतरच आलं, पण जी आई आहे ना, जी आई, ती म्हणजे काय? ती म्हणजे काय? कोणी सांगेल? कोणी सांगेल? ते पण नाही सांगणार, त्यांना पण नाही माहिती, फक्त ते फॉलो करतायत. पण ते सांगण्याची जबाबदारी आपली आहे ना, आपण नाही सांगत. आपण सगळे निसर्गांना पूजणारी व्यक्ती होतो, नैसर्गिक घटकांना. मग कसं निसर्ग घटकांना पुजणारे आपण लोक होतो, त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आगरी आणि कोळी लोक दर्याशी संबंधित आहेत. आपण सगळेच जण निसर्ग पूजक होतो. तुम्ही सगळेच जण बौद्ध जरी असले तरी बैलपोळा करता की नाही? तो बैलपोळा म्हणजे काय? तुम्ही त्या बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करता का? कारण तुमचं उदरनिर्वाह कशावर होतं? त्या बैलावरती होतं. आपण सगळे शेतकरी आहोत, त्याच्यामुळे निसर्गाच्या घटकांना पूजण्याची आपल्यामध्ये पूर्वपार चालत आलेली. बुद्धांच्या आधी सुद्धा ते निसर्गाला पूजत होते. हे कशावरून कळतं? कशावरून कळतं? घटना आहेत बुद्धांच्या आयुष्यातल्या, त्या सांगा. आहेत का? म्हणजे तो राईट याच्यात नाही पकडता आलं. मी आउट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी एवढ्याच करता की संस्कृती जी आहेत ना, संस्कृती याच्याशी घट्ट नात आहेत सगळ्यांचं, सगळ्यांचंच. बुद्धांना ह्यांनी जे सांगितलं तोच बरोबर आहे. दोन घटना आहेत बुद्धांच्या आयुष्यामध्ये. एकदा ते सगळं त्यागतात, खूप खूप त्यांनी कडक तपश्चर्या केलेली असते आणि ते त्यागून देतात आणि एका झाडाखाली जाऊन बसतात आणि एक स्त्री येते, ती बघते की कोणीतरी बसलेला आहे आणि मग ती तिच्या मालकिनीला जाऊन सांगते की कोणीतरी व्यक्ती जाऊन तिथे बसलेला आहे आणि इकडे ती स्त्री, तिने काहीतरी मागितलेलं आहे. ती काय करते की ते खीर घेऊन जाते. कोणाला? कोणाला? ती झाडाला देणार होती, पण त्या झाडाजवळ कोण होत? तिने कोणाला मागितलेलं? बुद्धांजवळ नव्हतं मागितलेलं. सुजाताने खीर कोणाला अर्पण करणार होती ती? तर ती त्या झाडाला अर्पण करणार होती. हे तर तुमच्याकडे पुरावे आहेत ना, आहे ना? हे मी सांगतो का? हे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये हा प्रसंगाचा उल्लेख आहे. ओके, दुसरी गोष्ट, दुसरा घटना. बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली. कोण येतं समोर? सिद्धार्थ, तू बुद्ध झालायस, ह्याचा पुरावा काय? काय करतात सिद्धार्थ गौतम? काय करतात? कशाला स्पर्श करतात? तर भूमीला स्पर्श करतात. ते साक्ष कोणाला ठेवतात? या भूमीला. ती भूमी कोण आहे? आपण काय म्हणतो तिला? बाहेर कोण आहे? बाहेर आई आहे. तिला आई म्हणतात हे लोक, आजही आई म्हणतात. त्याचं कारण असं आहे, मी मगाशी प्रशांत सर आणि आम्ही येत होतो पुढे ना,
तर मी त्यांना विचारलं की तुम्ही इकडून येताना बघितलंय का, इकडून सगळे आदिवासी येतात. कुठून? ज्या पायरी मार्गाने आपण आलो तिथून सगळे कोण येतात? तर आदिवासी येतात. त्या आदिवाशांचा काय संबंध? तर जेव्हा ही पालखी उचलली जाते, मी हे का सांगू शकतो माहितीये का, मी त्यामध्ये, मी बौद्ध जरी असलो तरी मी आगरीकोळी लोकांमध्ये राहतो, तर दोन्ही परंपरा मी तुम्हाला सांगू शकतो आणि रिलेट करून सांगू शकतो. ह्याच्यावर पेपर लिहितोय मी, हे जे आहेत ना हे तुम्हाला जोडतोय, हे मी ते तेव्हाच जोडू शकतो कारण की मला त्या गोष्टी माहिती आहेत म्हणून. याला तांदळा म्हणतात. तांदळा हा, आता हा थोडा तिकडचा तिकडच्या अभ्यासाचा विषय. तांदळा हा प्रकार कसा असतो की एक मुखवटा असतो, त्याच्या पाठीमागे एक कुंभ असतं, त्या कुंभाला उलट ठेवतात, त्या कुंभाला उलट ठेवतात आणि त्याला लावतात मुकुट किंवा चेहरा आणि त्याला पुसतात. आता हे कधी कधी होतं? तर एक गौर जेव्हा येते, गौराई तिला म्हणतात, गौर म्हणजे गौराई म्हणतो, त्याच्या पाठीमागे काय आहे? आई आहे, गौराई आहे. परत एक आणखीन एक दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही या आता याच्यानंतर काय येईल, गणपती गेल्यानंतर नवरात्र येईल, नवरात्र येईल तर त्यामध्ये काय करतो आपण? घटस्थापना करतो. आता घटस्थापना हा काय प्रकार आहे? तर घटनास्थापना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, निसर्गाचं पूजन आहे. काय करतो? एक कुंभ घेतो, त्या कुंभामध्ये आपण माती घेतो, त्याच्यामध्ये बी बियाणे टाकतो आणि त्याला पूजन करतो. त्या फर्टिलिटीचं प्रतीक, सृजनतेचं प्रतीक म्हणून आपण त्याला पूजन करतो. ते सोडून द्या की नऊ साड्या घालायचं विलायचं, ते सोडून द्या, पण आपण निसर्ग पूजक आहोत म्हणून तिला आपण पूजन करतो. तर बाहेर जी बुद्धांची आई नाहीये, राजाराम पाटील सर आई म्हणतात. राजाराम पाटील सरांचं आणि माझं खूप डिबेट झालंय. मी सांगतो की ते तसं नाही, ते सांस्कृतिक रिप्रेझेंटेशन आहे. ती बुद्धांची आई नाहीये, महामाया नाहीये, महामायांचं शिल्प असतं, तर ते नाहीये, ते बऱ्याच ठिकाणी. तर राजाराम पाटील सर तिला महामाया म्हणतात. मी सांगतो राजाराम पाटील सरांना खूपदा सांगितलं, ती राजाराम पाटील ऐकायला तयार नाही. श्रद्धेला काहीच नाही करू शकत ना सर, श्रद्धेला काय, इतिहासाला पुरावे लागतात. तर ती आपण आई म्हणतो, ती निसर्गाची पूजक म्हणून आपण तिला पूजन करतो. नैसर्गिक घटकांना पूजन करणं, सृष्टीचे देवता, सृष्टीचे पूजन म्हणून आपण बुद्धांची आई नाही तर नैसर्गिक आपण जे भू आहे, भू जमीन सृजनता, जिथून आपण फर्टिलाइज होतो, आपल्याला जिथून आपल्याला उदरनिर्वाह होतो, त्याचं प्रतीक म्हणजे ती एकविरा आई आहे. आणि ते देवी नाही म्हणत, आईच म्हणतात. आणि ते नकळतपणे त्या बाकीच्या गोष्टी करतात. ते बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणजे कोंबडे विंबडे कापणं ते सोडून द्या, त्याच्याशी ते बुद्धांच्या हा बदल आहे. पण जे नैसर्गिक घटक आहेत ना त्यांना पूजण्याची पद्धत आहे म्हणून ते लोक त्याला पुजतात. आणि म्हणूनच ते, तुम्हाला जर माहिती असेल तर नारळी पौर्णिमा सण सुद्धा साजरा करतात. आता नैसर्गिक घटकांना पूजन करतात म्हणून मग नारळी पौर्णिमा म्हणजे काय? आलं लक्षात? तर हे दुसरं तिसरं काही नाहीये, ते मंदिर नंतरच आहे, पण ते नैसर्गिक पूजक होते आणि ते परंपरा फॉलो करतात. बुद्धांच्या प्रती ते लीन होत होते, बुद्धांच्या प्रती सुद्धा त्यांची श्रद्धा होती, पण आपणच त्यांना याच्यापासून तोडलं. त्यांना सोपं झालं, ती शेवटची कडी होती ती आपण काय केली, तोडून टाकली. आता ते येत नाही आणि आपणही प्रदक्षिणा घालायचो, आपणही प्रदक्षिणा घालायचो. आपल्यालाही प्रदक्षिणा घालणं बंद झालं आज, है ना? आपल्यामध्ये परंपरा आहे, कितीही मोठा सम्राट असला, कितीही मोठा राजा असला तरी त्याला तिकडून क्लॉकवाईज प्रदक्षिणा घालत घालत यायचं आणि पाच अंगांनी प्रणाम करायचं. हे प्रोटोकॉल होतं. महास्तवीर, स्थवीर, उपासक, श्रामणेर असे सगळे एका व्यवस्थित रांगेत बसायचे, अशी ती परंपरा होती. ह्या आउट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन मी त्या काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला, या सांस्कृतिक भाग आहे. हा सांस्कृतिक भाग तुम्ही आम्ही समजून घ्या. आपल्याकडे पार झिरपत झिरपत आलेले आहे, आगरीकोळ्यांमध्ये पण झिरपत झिरपत आलेले. आपण मुंबईमध्ये जे काही राहतो त्यांना हे माहिती आहे, सात बेट होते. किती? सात बेटांवरती लेण्या होत्या. त्या कुणी फ्लोरिश केल्या? बुद्ध धम्म आणणारा माणूस कोण होता? तो पुन्हा होता जो कोळी समाजातून बिलॉंग करत होता. आणि त्यावेळेला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये तिसऱ्या धम्म संगीतेमध्ये यौन धम्म रखित नावाचा माणूस येऊन गेला. यौन धम्म रखित का? यौन धम्म रखित, यौन म्हणजे यवन. हा यौन धम्म रखित त्याला इथे का पाठवलं सम्राट अशोकांनी? त्याचं कारण असं आहे की या भूभागामध्ये त्यावेळेला ग्रीक आणि रोमन लोक राहत होते. यौन म्हणजे ग्रीक, यवन म्हणजे ग्रीक. तर इथे ग्रीकांची वस्ती होती. 70,000 लोकांना उपदेश केल्याचा उल्लेख आहे. किती? 70,000 लोकांना, एवढ्या लोकांना उपदेश केले. आणि त्याच्यातून
हजार भिक्खू आणि हजार भिक्खुणी झाल्या या तुमच्या अप्रांतामध्ये, असा याचा मोठा इतिहास आहे. तर ती जी परंपरा, जी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जो ठिकाण होतं ते म्हणजे सोपारा होतं. आणि सोपाऱ्यामधून बौद्ध धम्म स्वीकारणारा चाकरमानी नव्हते त्यावेळेला, बाहेरून आलेला समाज होता का तेव्हा. मग कोणी स्वीकारला बुद्ध धम्म, स्वीकारला कोणी? स्थानिक लोकांनी स्वीकारला ना, आगरी कोळी लोकांनी स्वीकारलं ना. मला हळूच विचारतात, अरे आम्ही पण होतो का, विचारतात. पण मग सांगताना मी हे सांगितलं पाहिजे की तुम्ही कसे बौद्ध होता, तुम्ही ते नकळतपणे आजही पाळता ना, रिचुअल्स पाळताच ना. तिला आईच म्हणता, जी नैसर्गिक घटना घटकाची ती प्रतीक आहे. तर तिला पूजन करतात, ते इथे येत होते, या स्तूपाला ते प्रदक्षिणा घालायचे होते. मन्नत किंवा तुमची एखादी इच्छा पूर्त झालेली आहे, तर इच्छापूर्ती झाल्यानंतर स्तूप देण्याची पद्धत तुमच्यामध्ये होती. इच्छापूर्ती तुमची झाली ना की त्याला स्तूप देण्याची पद्धत होती, ती आजही तिथे इच्छापूर्ती झालेली अनेक स्तूप तुम्हाला बघायला मिळतील. ओटीव स्तूप म्हणतो आपण त्याला, तिकडे तुमची पूर्ण झाली ना की ती तुम्ही द्यायची, असे स्तूप आहेत. असे इथे पण आहेत ना, मुंबईला आपल्या कानेरीवर लेण्यांवर पण आहेत. तर इच्छापूर्ती झाल्यानंतर द्यायची जी पद्धत आहे तेच ते फॉलो करत होते. त्यांचं मूल झालं, मला मूल होऊ दे. ते मूल झाल्यानंतर ते काय करायचे, तर इथं आणून डोकं टेकवायचे, याला फेरी मारायचे. फेरी मारायची ना, तुम्ही बघितलं का नाही बघितलं, बरोबर ना? ते कुठे आहेत ते 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 केअरटेकर, त्यांचं नाव काय, यांच्यावर पण आरोप झाले होते. आता ह्यांना काही बोलून उपयोग नाही, म्हणजे ह्यांना हे शेवटचे होते, ते आले होते ना. ती जी घटना झाली होती, ती जी घटना झाली होती किती वर्षापूर्वी झाली, तीन वर्ष झाली, त्याच्यानंतर बंद झालं. म्हणजे 3 वर्षापूर्वीपर्यंत आगरी कोळी समाज बुद्ध स्तूपाला, बुद्ध प्रतीकाला पूजन करत होते. आणि तुम्ही काय केलं आज, बंद करून, तुम्ही ते बंद केले, ती नाळ तोडून टाकली. तुम्ही सांगू शकत नाही की हे बौद्ध होते. तर या भूभागात जे राहत होते ना, 7 बेटांवरती, ज्याला साष्टी म्हणतो, तिथे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा दुसरा तिसरा स्वीकारणारा कोणीच नव्हतं, तर तेच होते. त्यांनीच बुद्ध धर्म स्वीकारला आणि तो फ्लोरिश केला. त्याच्यामुळे तुम्हाला 250 लेण्या आजच्या तारखेला, 250 लेण्या किती, 250 लेण्या कुठे बघायला मिळतात तुम्हाला, मुंबईमध्ये बघायला मिळतात. किती, 250 लेण्या. 225 लेण्या तुम्हाला कानेरीवर बघायला मिळतात, आणि उरलेल्या 225 ज्या आहेत त्या तुम्हाला बाकीच्या बेटांवर बघायला मिळतात. मग त्याच्यात माघाटणे लेणी आहे, कोंडीवेटे लेणी आहे जिला महाकाली लेणी म्हणतो, किंवा मग जोगेश्वरी आहे ना, अशा लेण्या आहेत. तर अशा अनेक लेण्या आहेत, त्यांचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. मला वाटतं 2:30 वाजलेत आणि तुमचं पेशन्स मला वाटतं आता संपलेले आहेत. जेवायचा ब्रेक घ्यायचं का? चालेल ना, चालेल ना. हा मग आपण कंटिन्यू करूया. बरं बरं.